शेतकरी बांधवांनो, ज्या ठिकाणी उशिरा ज्वारी पेरणी झालेली, यावेळेस कसं आहे, पाऊस उशिरा झाल्यामुळं खरीपातच उशिरा झालेला पाऊस, आणि मग त्याच्यामुळं खरीपातल्या पेरण्या उशिरा झाल्या आणि त्यामुळं रब्बीतल्या पेरण्यासुद्धा उशिरा झाल्या. तर अशा ठिकाणी जिथं ज्वारी उशिरा पेरली त्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर हा असा ॲपिरियन्स येतो आहे. आणि दुसरा विषय महत्त्वाचा जो आहे तो हा डेड हार्ट झाल्यासारखं, हे सगळं वाळून जे काही गेलेलं आहे का, हे पान हे जर उपसून घेतलं तर ते अलगद उपसून येत आहे. आणि बाजूला जर तुम्ही बघितलं तेव्हा का, हे मुख्य जे आहे ते हे भाग आलेला, पण त्याच्या बाजूला हे फुटवे जे काही ज्वारीला दिसत आहेत का, ह्याचं कारण जे आहे ते ह्याच्यामध्ये जे आहे ते ज्वारी पिकामध्ये खोडमाशीचा प्रादुर्भाव झाला आहे. आणि ह्या प्रादुर्भाव झाल्यामुळे ही पोंगेमर झालेली आहे. तर ह्याच्या व्यवस्थापनासाठी आपण जे आहे ते क्लोरॅन्ट्रिनिप्रोल जे आहे ते वापरू शकतो, किंवा क्लोरोपायरीफॉससुद्धा वापरू शकतो. 25% अडीच ते 3 मिली प्रति 1 लिटर पाणी याप्रमाणे. आणि सेंद्रिय शेतीमध्ये जे आहेत, जे शेतकरी सेंद्रिय शेतीमध्ये आहेत, त्यांनी असे प्रादुर्भावग्रस्त झाडं जे आहेत ते उपटून तोडून नष्ट करणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये आळी सापडती, ती आळी जी आहे ते आपण नष्ट करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं प्रादुर्भाव वाढलेला आहे. सर्व शेतकऱ्यांनी जे आहे ते दक्ष राहून जे आहे ते ह्या किडीचा प्रादुर्भाव रोखणं आवश्यक आहे.